नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवरील धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा दगडावर पाय निसटून बुडून मृत्यू झालाय. मुंबईतील कुर्ला येथील अनिकेत ओव्हाल वय 26 असे युवकाचे नाव आहे. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री असल्याचे समजते. तालुक्यातील बिलगाव येथे उदय नदीवर नैसर्गिक धबधबा आहे. काल मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 5 युवक तालुक्यातील असली येथील पद्माकर वळवी नावाच्या मित्राकडे मुक्कामी आलेले होते. आज बुधवारी सकाळी 11 सुमारास या युवकांनी बिलगाव येथे धबधब्यावर फिरण्याचा बेत आखला. त्यानुसार बिलगाव येथे धबधब्यावर आंघोळ उरकून बाहेर येताना अनिकेत ओव्हाळ या युवकाचा दगडावर पाय निसटून पाण्यात तोल गेला. त्याला वाचविण्यासाठी विलास ठाकरे व एका मित्राने पाण्यात उडी घेतली, मात्र अनिकेत मिळून आला नाही. त्यातच विलासच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचीही तब्येत बिघडली. गावकऱ्यांच्या मदतीने विलासला वाचविण्यात यश आले. दरम्यान जवळपास 15 ते 20 मिनिटांनी अनिकेतची बॉडी पाण्यावर दिसून आली. घटनेची खबर मिळताच रुग्णवाहिकेतून प्रेत जुन्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील बिलगाव येथील धबधबा पर्यटनासाठी आकर्षणाचे ठिकाण असले तरी येथील वारंवार घडणाऱ्या घटना ह्या चिंतेचे कारण बनले आहे. या ठिकाणी सुरक्षेसंदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने अनेकांचा नाहक बळी गेलेला आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात सातपुड्यातील पर्यटनस्थळी पर्यटक येण्यास धजावणार नाही. काल दिनांक 10 नोव्हेंबर रोजी नंदुरबार बसस्थानकावर राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचे नंदुरबार येथील पदाधिकाऱ्यांकडून असे उत्साहात स्वागत झाले आणि आज ज्यांचे स्वागत केले त्याच ओव्हाळ यांचा मृतदेह नेण्याचा दुःखद प्रसंग या कार्यकर्त्यांवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, धडगाव.